भारतीय जनता पार्टीच्या गाव चलो अभियानास कळवण तालुक्यातील अभोणा या गावातून जोमात सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचे पत्रक घरोघरी दिले जाऊन अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी मतदारसंघातून अभियानाची सुरुवात करताना स्वतःच्या गाववेशीला प्राधान्य देत ग्रामीण आदिवासी जनतेपर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी हा उपक्रम देशभर राबवला जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. मला असं वाटतं की ह्या एकंदरीत सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत करत एक आपल्या माणसांना भेटण्याचं आपली मंडळी वाट बघत असतात. वर्षानुवर्ष आता काही घरांमध्ये लोक भेटली, त्यांनी सांगितलं की त्यांनी खूप दिवसांनी भेटले आणि त्यांना एक आनंद होतो की दिल्लीत काम करत असताना ताई असेल पर्यंत भारतीय जनता पार्टीने पेपरला बरोबर हा एक आपलेपणा दाखवणार आहे. आपल्यातलं व्यक्ती आले, आता मी त्या ताईंच्या घरी आली, त्यांनाही आनंद झाला की खूप वर्षांनी आम्ही उत्तम असं स्वागत होतं आणि जनतेचा विश्वास आहे. नरेंद्र मोदीजींवर सातत्याने बोलण्यात जाणवत होतं देश आज सुरक्षित आहे, देशाला एक गंभीर नेतृत्व आहे, देशाची आज प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावलेली आहे आणि ती फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या त्या लिडरशिपमुळे की जी लिडरशिप आज भारताला आत्मनिर्भर आणते. आणि असे अनेक उदाहरणं आम्ही बघतो की ज्याच्यामध्ये एक चांगले कोरोनाचं संकट आलं त्याची देखील भारताने उत्तम उदाहरणच दिलं की 220 कोटींचं वॅक्सिनेशन इतरांचाही विचार करतो आणि या भावनेने इतरांनाही आम्ही वॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातून इतर देशांना पण मदत केली, त्या देशांनी सुद्धा आपले आभार मानले, ग्लोबल त्यांना इक्विपमेंट दिलं, मेडिसिन दिलं. यावेळी अभोणा गावातील अभियान रॅलीतून व्यावसायिक, दुकानदार, भाजी विक्रेते, विद्यार्थी, बचत गट, महिला, घरकुल लाभार्थी, गृहिणी, शेतकरी बांधव अशा सर्व घटकांशी प्रत्यक्ष भेटीद्वारे भारती पवार यांनी संवाद साधलाय. तसंच भाजी विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करून UPI पेमेंटने त्यांना पैसेही पाठवलेत. कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात छोट्या भाजी विक्रेत्यांकडून UPI डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होते याचा मनस्वी आनंद होत असल्याचं केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी यावेळी सांगितलंय. गाव चलो अभियानाच्या माध्यमातून कळवण तालुक्यातील तिरळ खुर्द तसेच जामशेत अंबुर्डी येथील गावांना देखील भेटी देऊन भारती पवार यांच्या स्वतःच्या गावात असलेल्या अडीअडचणी, कांदा उत्पादक शेतकरी यांच्या अडीअडचणी तसेच प्रस्तावित जामशेत धरणाबाबत देखील त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली आहे. केंद्र आणि राज्य शासन स्तरावरील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं जाहीर कबूल यावेळी भारती पवार यांनी दिली आहे. कळवण पंचायत समिती अंतर्गत तसेच तहसील स्तरावर विविध योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष कार्यवाही योग्य प्रकारे होते का, किती गरजू वंचित लाभार्थ्यांपर्यंत मिळाला आहे या संदर्भात आढावा बैठकीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री भारती पवारांनी माहिती घेतली आहे. गाव चलो अभियानाच्या यशस्वीतेसाठी तालुका प्रमुख दीपक खैनार, स्वीय सहाय्यक रुपेश शिरोडे, प्रवीण रौंदळ, मंडल प्रमुख राजेंद्र ठाकरे, कृष्णकुमार कांबळसकर, गोविंद कोठावदे आदींसह कळवण तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी कॅमेरामन कुशाल देवरेसह चेतन हिरे, कळवण.